दोन 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 दिवा एक द्या फक्त बस. सगळ्यांच्या हातात द्या एक एक वाळायला. मी रात्रीच विचार केला होता, म्हटलं आपण सगळे निवेदन देतो, दादानं मंदिराचं एक पण निवेदन दिलं नाही आतापर्यंत. विचार झेंडी दाखवली पण देवानी आपल्याला लॉक खुलला आपल्या समोर. तेच म्हटलं मी, लॉक खुललं बरोबर. लावायचं आझाद हिंद शेतकरी संघटना ही गोरगरिबांची संघटना असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की गोरगरिबांचा ऐकणारा कैवारी हा फक्त परमेश्वर आहे आणि तो सध्या कुलुपांमध्ये बंद आहे. तर उद्धव सरकारला आम्ही आज साकडे घालतोय, आज पूजा केली आम्ही इथे आणि त्यांना आम्ही आज इथे प्रतिमेरूपेने साकडं घालतोय की त्यांनी कृपया करून सगळी मंदिरं उघडावीत आणि मंदिरांवर अवलंबून असलेले जे छोटे मोठे धंदे आहेत त्यांना कामधंदा करू द्यावा, त्यांना त्यांचं दिनचर्येसाठी जे अवलंबून आहेत ते काम सुरू व्हावेत. जर लवकरात लवकर मंदिरं सुरू नाही केलीत तर मातोश्रीवर जाऊनसुद्धा आमची आझाद हिंद शेतकरी संघटना ही लवकरच त्यांना तिथे जाऊनसुद्धा साकडं घालणार आहे. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर सगळी मंदिरं जी आहेत महाराष्ट्रातली ती सुरू करण्यात यावीत. विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज आणि बुलढाणा येथील बालाजी मंदिर मागील 1.5 वर्षापासून सरकारच्या आदेशान्वये बंद आहे. महाराष्ट्रामध्ये बियर बार सुरू आहे, अवैध धंदे जोमात सुरू आहे, दारूचे दुकानं सुरू आहे. असे असताना मंदिरच बंद का? दहीहंडीला परवानगी नाही, गणेशोत्सवाला परवानगी नाही, हिंदूंच्याच मंदिरावर बंदी येत असल्यामुळं या सरकारला हिंदूच्या मंदिरांचं वावडं आहे का असा प्रश्न विचारत आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर मंदिरं उघडण्यासाठी उद्धव सरकारला साकडे घालण्यात येत आहे. त्वरित जर महाराष्ट्रातली मंदिरे उघडण्यात आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी शेतमजुरांचा आक्रोश घेऊन उद्धवाला साकडे घालण्यासाठी आम्ही जाणार आहोत.